रेकॉर्डिंगला पण लावलंय आजचं सेशन. पहिल्या दिवशी आपण शिकलो माझ्या त्या जाहिरातीमध्ये व्हॉट्सअपला मी जे कंटेंट टाकले होते त्या कंटेंटमध्ये मला मी काय विचारलं होतं ते तुम्हाला मी परत एकदा दाखवतो. तुम्हाला आम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे पासवर्ड काहीच नाही आहे. कोणीतरी विचारलंय आपल्या ग्रुपवर पासवर्ड कोणता आहे, पासवर्डची गरज नाही, डायरेक्ट लिंकला क्लिक करायला सांगा त्यांना. जरा काहींनी आपल्या ग्रुपवर मधून मधून चेक करा. 46 लोक आज आलेले आहेत. मी 46 लोकांचं मी स्वागत करतो. आता इथून पुढे माझी जबाबदारी वाढत जाणार आहे. ज्या अर्थी दुसऱ्याच दिवशी माझ्या पार्टिसिपंटनी 4-5 व्हिडिओ तयार केले आणि ते टाकले आणि ते उत्कृष्ट झाले, त्या अर्थी आपली सिस्टीम बरोबर आहे. म्हणजे माझा मेंटर मला म्हणतो जंगम सिस्टीम वर्क पीपल फेल. एक वेळ तू फेल होशील पण सिस्टीम फेल नाही होणार. ॲज इट इज आपल्याला आपली सिस्टीम डेव्हलप करावी लागेल. आणि सिस्टीम डेव्हलप करायची म्हणजे माझा मोबाईल, मला माझा मोबाईल चांगल्या क्वालिटीचा मला ठेवावा लागेल. मग चांगली क्वालिटी आणि वाईट क्वालिटी म्हणजे काय सर, तर ज्या मोबाईलचा मेगापिक्सल कॅमेरा आपल्याला सगळ्यांना व्हिडिओ बनवायचा आहे. मगाशी मी तेच सांगितलं की आपण कमीत कमी खर्चात मी वर्गात जसं शिकवतो तसंच मला व्हिडिओमधून शिकवता येईल का, तर त्याचं उत्तर आहे यस. कमीत कमी खर्चात किंवा काहीच शून्य खर्चामध्ये येईल का, त्याचंही उत्तर आहे यस. तुमच्या मोबाईलबरोबर तुमचा हेडफोन आलेला आहे, तो हेडफोन, तुमचा मोबाईल आणि तुम्ही एक छोटंसं मोबाईलचं बॉक्स, हे जे मी काल दाखवलं होतं ते मोबाईलचं बॉक्स कापायचं, आपला जिथं कॅमेरा येतो त्या कॅमेराला कट करायचं त्या लेवलनी, आणि हे मोबाईलचं बॉक्स असं ठेवायचं आहे, या बाजूला पुस्तकाचा थप्पी लावायची. आपल्या घरात पुस्तकं आहेत, आवाज येतो ना, हां, आपल्या घरात जी पुस्तकं आहेत ती थप्पी लावली, ह्याच्यात माईक कॅमेरा ठेवायचा आणि खाली कागद लावायचा आहे. कागद ठेवून त्याच्यावर आपल्याला स्केच पेननी, हिरवा स्केच पेन, गुलाबी स्केच पेन, लाल स्केच पेन, तुम्हाला जे कलर आवडतात त्या कलरनी तुम्ही शिकवायला सुरुवात करायची. आज त्याच्यामध्येच थोडंसं ॲडव्हान्समध्ये जाऊया आपण. ॲडव्हान्समध्ये जायचं म्हणजेच काय करायचं, काल मला पहिला व्हिडिओ आला, त्या मॅडमचं नाव काय होतं बरं, दुसरा वेद पाठक मॅडम पण आला, मॅडमचा पण आला, त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे आता व्हिडिओ आले. भगिनींनो, तुम्हाला मी उडमीला तुमचा कोर्स कसा ॲक्सेप्ट होईल इथपर्यंत मी नेणार आहे. कारण उडमीचा कोर्स माझा 4 वेळा रिजेक्ट झाला आहे. किती वेळा रिजेक्ट झाला आहे, 4 वेळा. आता मी 5व्या वेळा तयार करतोय. 5व्या वेळा तयार, 5व्या वेळा तयार करतोय. याचा अर्थ असा होतो की मी ते परत परत चुकलो तरी परत करतोय. आणि तेच करायचंय, माझं ते डेस्टिनेशन आहे, तेच माझा गोल आहे की माझा कोर्स उडमी या प्लॅटफॉर्मवर राहणार आहे. माझा कोर्स 5 प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर टाकणार आहे. आणि माझा मेंटर म्हणतो किती दिवस दुसऱ्याचं दुकान भाड्याने घ्यायचं, स्वतःचं दुकान चालू कर. स्वतःचं दुकान म्हणजे स्वतःचा स्पेस करायचा, स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार करायचा. म्हणजेच त्यांनी मला सांगितलं की जंगम स्वतःची वेबसाईट करायची. ती वेबसाईट करायला मला अजून 15-20 दिवस महिनाभर लागणार आहे. मी हे सगळं करून मग तुमच्या पुढे येणार होतो. कारण माझा एका गोष्टीवर विश्वास होता, आहे, अभ्यासुनी प्रकट व्हावे अन्यथा झाकूनही राहावे ते उत्तम. अभ्यास करून मग प्रकट व्हायचं, नाहीतर झाकून राहायचं. हे समर्थ रामदास स्वामींनी मला दासबोधामध्ये शिकवलंय. मी माझ्या मेंटरला अमेरिकेमध्ये जो असतो विक्स आणि त्याच्या अंडर एक असतात, त्यांचं नाव आहे सिद्धार्थ राजशेखर आणि दर्शन सोमय्या आणि युगेंद्र राठोड आणि भूषण कुलकर्णी आणि लोकमान सिंग, हे
लोकमान सिंग हे राजस्थान मधले रिटायर आर्मी ऑफिसर आहे, ते पण माझे मेंटर आहेत. आणि सत्या सिंग, सत्या नावाचा दिल्लीतला एक माणूस आहे. मी मध्ये एक पोस्ट टाकली होती तुम्हाला की ज्यांना ज्यांना ऑनलाईन कोर्स शिकायचा आहे त्यांनी या कोर्सला या. पण त्याच्यावर त्याच्यामध्ये दुबईचे पण लोक होते, अफगाणिस्तानचे पण होते, अमेरिकेचे पण होते, ह्याच्यामधले पण होते, आफ्रिकेमधले पण होते, सगळं जग त्या मीटिंगमध्ये होतं. आणि लोकांना असं वाटलं की माझे पैसे जातील की काय. आणि मग मी नको बाबा त्या ग्रुपला जायला, किंवा मी नाही बाबा जायला पाहिजे. पण मित्रांनो, जोपर्यंत मी माझा पासवर्ड कोणाला देत नाही, किंवा जोपर्यंत मी एखाद्याला त्यांनी सांगितल्यावरच मी पैसे लगेच पाठवत नाही, तोपर्यंत माझे बँक खातं खाली होत नाही. आणि सातवा आयोग नाही आहे, त्यामुळे आपलं सगळ्यांचं खातं मोकळंच आहे. त्यामुळे काय घ्यायचं ते घ्या बाबा, नाही तर टाक त्याच्यात, असं आपण म्हणू शकतो. मला काय म्हणायचं लक्षात येत आहे ना तुम्हाला सगळ्यांच्या सगळ्यांना? तर 59 पार्टिसिपेट आलेत बघा, हे माझं यश आहे. आणि हे माझंच नाही, हे सगळं तुमचं सगळ्यांचं यश आहे. तुमच्या सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले की मी पुढे जाणार आहे. माझ्या मेंटरनी सांगितलं $1,000 $1,000 पर मंथ जर कमवायचं असेल तर तुला वेगळी सिस्टीम फॉलो करावी लागेल. मी त्यांना म्हटलं मला नाही बाबा, मला 10 कोटीपर्यंतच जायचं आहे. मग तर ते म्हटले सुरुवात कुठून करायची, पहिली पेरायला सुरुवात कर. माझे काही मित्र म्हणत असतील आला पैशावर आला, पैशाशिवाय काहीच नाही. मनी फ्रीडमच पाहिजे, मनी फ्रीडम असल्याशिवाय होणार नाही. आणि हे सगळं जे फिरतंय ते पैशाभोवतीच फिरतंय. दर्शन सोमय्या नावाचे माझे मेंटर मला म्हणतात जंगम हे दुनिया गोल आहे. हॅलो, बाकीच्यांनी आवाज आपला म्यूट ठेवा, जर विचारायचं असेल तुम्ही त्याच वेळी अनम्यूट करा. माझी लिंक तुटली की मग मला परत थोडस पहिल्यापाशी यावं लागेल. असो, मी एक 5 मिनिटं घेतोय, लोक येत आहेत जात आहेत येत आहेत जात आहेत, काही काहींचं इंटरनेट कमी असेल. पण मित्रांनो, मी सांगत होतो, हां, दर्शन सोमय्या नावाची माझी मेंटर आहे. तुम्ही इंटरनेटवर जर सर्च केलं दर्शन सोमय्या कोण आहे व्यक्ती, त्यांनी मला माइंड प्रोग्रामिंगवर खूप चांगलं मार्गदर्शन केलं. ते माझे गुरु आहेत. मी आत्ता माझ्या गुरूंची नावं सांगितली, विक्स जो अमेरिकेत आहे, त्यानंतर दर्शन सोमय्या, त्यानंतर राठोड सर, हे सगळे गुजरातचे आणि राजस्थानचे आहे, त्यानंतर लोकमान सिंग, त्यांचे मी फोटो आता तुम्हाला उद्या मी परत एकदा दाखवेल सगळ्यांचेच, सत्या सिंग महाराष्ट्रातले भूषण कुलकर्णी, नंतर 20 वर्षापूर्वी मी मनोहर नाईकांडकर शिकलोय. माझा आवाज ऑडिएबल आहे ना सगळ्यांना, चॅट मध्ये मला सांगा. ओके, आवाज येतोय. मित्रांनो, आपल्याला कमीत कमी खर्चात व्हिडिओ करायला शिकायचंय. आणि ते शिकण्याची पहिली पायरी मी काल दाखवली. आणि त्या पायरी कोणाचा तरी आवाज येतो, बर मी सगळ्यांनाच अनम्यूट केलंय, मला फक्त चॅट मधूनच सांगा तुम्ही. चला जाऊ द्या. ओके, तुमचा कोणाचाच मला आता आवाज येणार नाही, तुम्ही किती बोलले तरी माझा मात्र तुम्हाला आवाज येणार आहे. जर माझा आवाज बंद झाला तर चॅट मध्ये तुम्ही लिहायचा नो साऊंड, आणि जर आला तर चॅट मध्ये लिहायचं यस येतोय आवाज. सर माझा आवाज येतोय चॅट मध्ये कोणीतरी मला सांगा, चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा किंवा हो म्हणा. माझा आवाज ऑडिएबल आहे का? यस, बस बस बस. ओके ओके, राऊत मॅडमनी सांगितलं यस. आपल्याला हे हँडल करता आलं पाहिजे, सगळे ॲप हँडल करता आलं पाहिजे. तर भगिनींनो, कमीत कमी खर्चामध्ये मला व्हिडिओ तयार करायचा आहे. मी कसा करू, मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे फक्त मोबाईल आहे का, तुमच्याकडे हेडफोन आहे का, आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे का? थोडंसं मी खाली बघितलं की मला तुम्ही दिसताय, आणि समोर बघितलं की मला कॅमेरा दिसतोय. आज मी तुमच्यासाठी पुढची लेवल आणली आहे. पण त्या अगोदर मला अजून एक तुम्हाला सामोरं आणायचं आहे की तुम्ही जो तुमचा कागद घेतलेला असेल, परत लक्षात घ्या, तुमचा A4 साईजचा कागद घेतला
त्या A4 साइज कागदवर तुम्ही तो खाली ठेवल्यावर तुमचा मोबाईलचा कॅमेरा किती कॅप्चर करतोय ते बघायचंय. तो जास्त वर असेल तर जास्त एरिया कॅप्चर करील, आजूबाजूच्या एरियाची गरज नाही. मग मी माझ्या या कागदावर एक कागद असा तयार करायचा, तिथं विषय, दिनांक, सुविचार जसा फळ्यावर लिहितो तसंच लिहायचं आणि पुढं ब्लँक सोडायचं. पुढं ब्लँक सोडल्यानंतर त्याची चांगली एक झेरॉक्स काढून आणायची किंवा 10-12 रंगीत ह्याने आखून घ्यायचे आणि रोज एक कागद वापरायचा. तिथं लिहायचं शिकवणारा शिक्षक जो आहे त्याचं पण नाव सगळ्यात खाली उजव्या बाजूला लिहायचंच आहे. तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, तुमचा व्हिडिओ एकदम उत्तम झालेला आहे, माझ्यापेक्षा चांगले झाले. मी 1.5 वर्षापासून व्हिडिओ शिकतोय पण माझा अजून व्हिडिओ आलेला नाही. त्याचं कारण मी लिहिताना फळ्यावर जास्त लिहित नाही, मी शाळेत पण जास्त फळ्यावर लिहित नाही, मुलांना लिहायला सांगतो. काहीतरी कारण असू शकतं, म्हणजे माझं अक्षर चांगलं नसेल किंवा मला वाटत नसेल, काही पण कारण असू शकतं. तर शिक्षक भगिनींनो आणि मित्रांनो, सगळेच बंधू आणि भगिनी, आपल्याला तुम्हाला जे लिहायचं ज्याचा अक्षर चांगला आहे त्यांनी सरळवर कॅमेरा लावा, खाली A4 साईजचा पेपर लिहा आणि तुम्ही त्याच्यावर एक छोटासा फोकस, रस्त्यावर बसलेले टेबल लॅम्प मिळतो तो टेबल लॅम्प घ्या, किंवा 350 रुपयाला चांगल्या क्वालिटीचा पत्र्याचा टेबल लॅम्प मिळतो तो टेबल लॅम्प घ्या. एक मिनिट, हा माझा टेबल लॅम्प कुठे गेला? ओके. त्यानंतर माझा मोबाईल मला आत्ताच्या आत्ता लगेच लावायचा आहे. काय लावायचं आहे, काय दिसतंय? तर उलातनं जर मुळे मॅडमचा फोन आहे, त्यांना म्हणा चालू झाले. तर उलातनं आपल्याला लावायचं हे वाकत नाही आणि ह्याच्यावर मोबाईल चांगला राहतो. म्हणजे मी काय केलंय, आपल्या घरातले लाकडी उलातणे आहेत, लाकडी उलातण्याला रबर लावलंय, रबर. हा रबर लावून आपण जर ठेवला तर आपला कॅमेरा स्थिर होईल आणि स्थिर झाला मग ते उलातणं चांगलं आहे, काही पैशाची गरज नाही. आणि जेव्हा तुम्ही पिंपरीमध्ये जाल, या उलातण्यावरून तुम्ही खाली ठेवा. आज वेदपाठ मॅडमचा आवाज एकदम क्लिअर आहे. मी 20,000 रुपये माझ्या माईकला खर्च करून सुद्धा माझा आवाज नीट येत नाही, पण वेद पाठक मॅडमनी जो हेडफोन लावलेला आहे तुमच्या मोबाईल बरोबर जो आलाय तो एकदम एक नंबरची क्वालिटी असते, लक्षात ठेवायचं. ही मी सिस्टीम उभी केलेली आहे माझ्या बाजूने. ओके. त्यानंतर अजून थोडस काय करायचंय, तर एक छोटस स्टँड मिळतं 2 फुटाचं, 2 ते 1.5 फूट अंतराचं असं स्टँड आहे. हे स्टँड घेतलं की आपला मोबाईल आपण वाकडा करून लावू शकतो. हे सरळ आहे, सरळ पण ठेवू शकतो आणि वाकडा पण ठेवू शकतो. स्टँड घेताना काय काळजी घ्यायची, माझ्याकडे 9,000 रुपयाचं पण स्टँड आहे, माझ्याकडे 1100 रुपयावाले पण स्टँड आहे, माझ्याकडे 300 रुपयावालं पण स्टँड आहे आणि माझ्याकडे 200 रुपयावालं पण स्टँड आहे. या स्टँडला खालच्या बाजूला बघा, ह्या असं 3 आहेत, 1, 2, 3 असे 3 वाले, कमीत कमी 3 वाले घ्या, किंवा 4 किंवा 5 असे 5 येतात. का याचं, 5 म्हणजे हाईट वाढत जाते. तुम्ही स्वतःची हाईट किती आहे बघायची, 5.4 आहे ना, मला 6 फुटाचं स्टँड पाहिजे. हे 5.5 फुटाचं 5 फुटाचं स्टँड आहे, पण चांगलं आहे. मला हे स्टँड माझ्या टेबलवर ठेवून रेकॉर्डिंग करता येऊ शकतं, मला हे स्टँड वर करता येऊ शकतं. हे बघा किती पाहिजे तेवढं वर जात आहे. तुझा आवाज बंद कर, माझा आवाज नाही. तर असं स्टँड पिंपरीमध्ये 350 रुपये, 200 रुपयापासून 550 रुपयापासून माझा आवाज डबल काय यायला लागला मॅडम, तुमचं बंद नाही, तुम्ही पहिले जॉईन झाला नाही, ते चालू आहे. ओके. आपण लोखंडाचं असलेलं हे पा सगळ्यांनी, लोखंडाचं असलेलं
मैडम माझाच मोबाईल कोणीतरी जॉईन होत नाही हां हॅलो ओके हा 350 रुपयाला स्टँड मिळतो माईक टाकायचा त्याला आपला साधा एलईडी बल्ब लावायचा आणि तो वाकवायचा आणि आपल्या तिथं चित्र चांगली क्वालिटी भेटणार आहे सगळ्यांच्या हे लक्षात आलं आता पुढची पायरी काय आहे की आपण हे उलटणी वगैरे घेऊ शकतो स्टँड घेतलं माईक घेतला हेडफोन पण चांगला आहे चांगलाच हेडफोन मला अजून एक विकत घ्यायचा आहे जंगम सर कुठला घेऊ तर JBLचा घ्या 950 रुपयाचा हेडफोन आहे JBL आता अजून काही जणांना असं वाटलं मी शिकवत असताना बाजूला एक छोटस मंद संगीत पण लागलं पाहिजे ते पण तुम्हाला लावता येतं ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे आज जे नवीन आलेत आज आपल्याकडे एकूण पार्टिसिपंट आहे 58 मी सगळ्यांचं पुन्हा एकदा संतोष जगम डिजिटल संतोष हार्दिक स्वागत करतो माझ्या या बेसिक कोर्समध्ये आणि या बेसिक कोर्समधून मधूनच जे बेसिक आहे तेच महत्त्वाचं आहे त्यानंतर लेवल 1, 2, 3, 4 हे ह्याला काय अर्थ नाही आहे जो बेसिक ज्याला चांगलं आलं ना ज्याला सायकल चालवता आली तो बुलेट चालवणार आपण सायकल चांगली चालवायला शिकूया आणि सायकल चांगली चालवायला शिकायची म्हणजेच काय करायचं आहे पॅडल कधी मारायचं आहे ब्रेक कधी मारायचं आहे हँडल कधी धरायचं आहे समोर कधी बघायचं आहे बाजूचा आवाज कधी ऐकायचा आहे हे जसं आपण सायकल चालवताना शिकतो ॲज इट इज तसंच व्हिडिओ करताना पण पाहायचं आहे माझा कागद तर हलत नाही ना मी माझा पाय तर हलवत नाही ना पाय जर हलवला तर टेबल हलतो टेबल हलला की पेपर हलतो पेपर हलला की स्टँड हलतं आणि सगळं चालतं ओके तर ह्या गोष्टीला मी सामोरं गेलोय आणि म्हणून माझे व्हिडिओ रिजेक्ट झालेले आहेत एकच क्षण हल्ला व्हिडिओ म्हणून रिजेक्ट असो मध्ये मध्ये आवाज कट होतोय असं म्हणतायत पण येतोय ओके पाहूया थोडंसं ॲडजस्ट करा कारण हे झूम ॲप नाही आहे झूम ॲपवर एकदम स्मूथ चालते पण मला त्या चायनाचं काहीच वापरायचं नाही पण आता हे स्टँड पण चायनाचं आहे हे स्क्रीन चायनाचं आहे मोबाईलही चायनाचं आता मी पिकून शकत नाही माझा आपचा मोबाईलही चायनाचं असू द्या ज्या गोष्टी आपल्या भारतात चांगल्या होतात त्या आपण भारतीयच घेऊ तसं हे टीम लिंक चांगलं आहे तुम्ही सुद्धा नंतर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला पण मी वेबिनार घेता येईल तुम्ही तुमचे स्वतःचे वेबिनार शेवटच्या 2 दिवसात कसे घ्यायचे ते मी सांगेन आज व्हिडिओ निर्मिती करताना मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्या मोबाईलवर मी जो व्हिडिओ तयार करेल मग तो 3 मिनिटाच्या वर करायचा नाही 3 ते 3.5 मिनिटं ओके का नाही करायचा अर्धा तास समजा मी 10 मिनिटं बोलले तर काय बिघडेल काही बिघडणार नाही तुमची व्हिडिओची फाईल जास्त MB ची होईल आपला व्हिडिओ 60 MB च्या पुढे गेला तर व्हॉट्सअप स्वीकारत नाही जर 55 MB झाला आणि तो मी टाकला तर तो डाउनलोड करायला आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या ऑडियन्सला वेळ लागतो मग तो डाउनलोड करताना वेळ नाही लागायला पाहिजे झटकन डाउनलोड झाला पाहिजे यासाठी माझी व्हिडिओची फाईलच कमी करायची फाईल कमी करायची म्हणजे मी बोलायचंच कमी किंवा कमी वेळ घ्यायचा बोलायचं कमी म्हणजे वेळ कमी घ्यायचा मग तुम्ही ठरवा रोमन संख्या मला 1 ते 10 शिकवायच्या त्या पद्धतीने करा आपली निश पहिली तुम्ही सगळ्यांनी क्लिअर करा मला मराठी चांगलं येतं का मला हिंदी चांगलं येतं का मला गणित चांगलं येतं का मला इतिहास चांगलं येतं का मला नागरिकशास्त्र चांगलं येतं का मला भूगोल चांगलं येतं का मला चित्र चांगले येतात का मला कार्यानुभव चांगले येतात हे तुम्ही ठरवायचं कुठलाही एक विषय पहिल्या आवाज येतोय ना माझा हा येतोय ना ओके ओके तर पहिल्यांदा आपला विषय कम्प्लीट ठरवा मी या विषयावर या आठवड्याभर याच विषयावर पहिल्यांदा व्हिडिओ करेन 1-5 व्हिडिओ तयार झाले की आपण फॅमिलीयर होऊ मग आपल्याला कळेल की माझा मोबाईल असा धरायचा का असा धरू का उलटा धरू माझा व्हिडिओच उलटा आला मी काय करू आता उलटा आला तर तो सुलटा करता येतो एडिटिंगमध्ये ते मी काइन मास्टरमध्ये शिकवणार आहे
त्याच्यावरचे व्हिडिओ पण तुम्हाला यूट्यूबवर मिळतील, पण प्रत्यक्ष समोर शिकवलं की आपल्याला लवकर कळतं. मी गेली 1.5 वर्षापूर्वीच ते शिकलो, पण मला नाही आलं करता. पण जेव्हा माझ्या मेंटरनी मला माझा मोबाईल मला हा लावलाय रेकॉर्डिंग, माझ्या मेंटरनी मला सांगितलं की तू पहिला सुरुवात कर. कुठं आलो होतो आपण, तर व्हिडिओ तयार करताना तो उलटा ठेवू येतो, एका सुलटा होतो, एका काय होतोय मोबाईलच्या मला मोबाईल मला मोबाईलच्या खालच्या बाजूनी जिथं आपण आपलं USB लावतो किंवा हेडफोनची वायर जोडतो ती बाजू आपण नेहमी आपल्या बाजूला ठेवायची, असाच लावायचा मोबाईल किंवा समोर ठेवायचा, बघायचा कसा येतोय आणि मग तो तसाच ठेवून द्यायचा तिथे व्यवस्थित लावायचा. तुम्ही जर हा मोबाईल मी असा लावलाय बघा, ही खालची बाजू आहे माझ्या मोबाईलची, ती मी जर अशी लावली तर तुम्ही शिकवताना तुमचा हात वरतून येईल आणि तुमचा व्हिडिओ मग म्हणेल अरे उलटा व्हिडिओ झाला. किंवा तुम्ही मोबाईल उभा लावला तुमच्या त्या हँडला किंवा स्टँडला लावताना, समजा मी हा घेतला आणि याला मी आता लावायला घेतलाय माझा मोबाईल माझ्या उलटण्याला लावतोय, ओके तुमचा आवाज येतोय हा मोबाईल लावताना हे माझं उलटण्याचं टोक इथं नाही आलं पाहिजे, जास्त थोडस खालीच आलं पाहिजे आणि ते येताना मी रबर लावला की झाला माझा विषय संपला. एका रबरावर काम होत आहे म्हणजे तुम्हाला हे बॉक्स फाडायची पण गरज नाही, पण बॉक्स फाडलं तर चांगलंच आहे, आपला मोबाईल चांगला राहील. चांगला म्हणजे एखादा धक्का लागला, टेप लावून पाडला, खाली फुटला तर प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, ओके. आता दुसरी गोष्ट, या मोबाईलची फाईल जास्त झाली तर तुम्ही सगळ्यांनी कुठं जायचं आहे, तर ते जायचं आहे, मी माझी स्क्रीन तुम्हाला शेअर करतो. आणि आपला व्हिडिओ कमी MB कसा करायचा, जर माझा व्हिडिओ 200 MB झाला तर तो मला 50 MB करायचा आहे, होईल का? तर त्याचं उत्तर आहे हो, होतो. मोबाईलवर होईल का? तर मोबाईलवर पण होतो. सगळ्यांना अनम्यूट केले तरी कसा आवाज येईल? आता नाही, काही जे उशीर जॉईन झाले त्या अगोदरच अनम्यूट होते. असो, तर मी माझी व्हिडिओ म्हणजे माझ्या मोबाईलची स्क्रीन तुम्हाला शिकवतोय, एक मिनिट. तोपर्यंत तुम्ही एक गाणं ऐका. अजून ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ केलेत त्यांची मी हॉट सीटवर बसून घेणार आहे. हॉट सीटवर नाही म्हणजे प्रत्येकाला समोर बोलवणार आणि तुम्हाला काय वाटलं ते पण विचारणार आहे. आपण सगळ्यांनी एक थोडस जे मला मोटिवेट करणार गाणं माझ्या मेंटरनी दिलंय. आवाज येतोय सगळ्यांना? गाण्याचा आवाज येतोय? गाण्याचा नाही नाही, गाण्याचं नाही, गाण्याचं नाही, आवाज येतोय गाण्याचा नाही का? आता येईल, आता येतोय? नाही, क्लिअर येत नाही सर. एकच मिनिट, तो घेतोय. हो हो, हा आलंय ना? आलाय आवाज? हो येतोय. हा ओके, तोपर्यंत एक गाणं 2 मिनिटं ऐका. मी तुम्हाला एक माझी स्क्रीन त्याच्यावर कशी घ्यायची ते एकदा सेटिंग करून घेते 2 मिनिटात मोबाईलवर. एकच मिनिट, आम्ही फक्त जॉईन करतोय.
आवाज बंद झाला का? याची तयारी मला अगोदर करायला हवी होती पण काय करताय सर? हा झालं एक दोन सर, एक स्क्रीन एक दोन माझी स्क्रीन आली पाहिजे तुमच्या ओके ओके एकच मिनिट, स्क्रीन मी आता बंद दिले ओके कोणी दुसऱ्यानी स्क्रीन शेअर केली आहे का? माझी हॅलो हॅलो शेअरिंग डेअर अरे कोणीतरी त्याची स्क्रीन शेअर केलेली आहे आपल्याला चालू कर बघ माझी स्क्रीन द्यायला लागेल ना शेअरिंग स्क्रीन येत होती बर बर ओके मित्रांनो थोडीशी अडचण अशी आली आहे की मोबाईल आणि हँग व्हायला लागलेलं आहे आता मी जी माझी स्क्रीन शेअरिंग करतो आपल्यामध्ये कुणीतरी ज्याला हे सगळं माहिती आहे त्यांनी स्वतःची स्क्रीन शेअर केलेली होती इथे आणि त्याच्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम येत होता मी तरी म्हणतोय की माझी स्क्रीन पहिल्यांदा झाली आणि आता का होईना कृपया कोणी दुसऱ्यांनी स्क्रीन नका करू तुम्हाला सगळं येत असेल तर तुम्ही स्वतःचा क्लास चालू करू शकता फक्त मला माझ्या या शिक्षकांना कमीत कमी याच्यामध्ये कसं शिकवायचंय किंवा कसा व्हिडिओ करायचा आहे एवढंच शिकवायचंय हाच माझा उद्देश आहे तरी या याच्यामध्ये माझी सेटिंग जी आहे काय केली असेल माझी स्क्रीन तुमची स्क्रीन दाखवू शकता तर मला तसं नको आहे मला फक्त माझी स्क्रीन होती
आता परत शेअर पूर्ण करते, मला टाईप करताना प्रॉब्लेम जंगम सर आवाज डबल झालाय, आवाज डबल येतोय. हा थोडासा तुम्ही एवढा वेळ आहे ना ऑनलाईन, एखादा जर सेमिनार थांबला तर तो त्याचा रॅपोर्ट तुटतो आणि मग लोक नाराज होतात. पण मला माझी स्क्रीन शेअर झाल्याशिवाय मला तुम्हाला दाखवता येणार नाही काय सोप्या पद्धतीने करायचं आहे ते. दुसऱ्यांची वेळी चालू आहे म्हणजे स्क्रीन वरती हा केले आता बंद केले बघा आली का स्क्रीन येते दोन तीन मोबाईल स्क्रीन करायचा चालू टाकू एकच मिनिट बर का जरा आता शेवटचा ट्राय घेऊ नाही तर मग आपण डायरेक्ट व्हिडिओ प्रोसिड. यस यस झाली झाली धन्यवाद तुम्ही धन्यवाद. माझी स्क्रीन दिसते का? हॅलो एकच मिनिट आम्ही तुम्हाला म्यूट केलंय सगळ्यांना. कोणी दुसऱ्यांनी परत स्क्रीन काय केले का? त्यांनी बंद केली वाटत माझी. एकच मिनिट